जगामध्ये लोकशाहीला जन्म देणारा ग्रीससारखा देश, त्या देशाचा राजा अलेक्झांडर एक महान राजा होता, परंतु त्या राजाची लोकशाही ही डोळ्यांनी आंधळी होती. का आंधळी होती? तर त्या राजाच्या लोकशाहीमध्ये रोमन साम्राज्य किंचितसा भाग होता, परंतु कालांतराने अख्ख्या रोमन साम्राज्याने ग्रीकांना ताब्यात घेतलं. कवेत घ्यावा असं त्या ग्रीकांना ताब्यात घेतलं. नंतरच्या काळामध्ये तुम्ही बघा, अमेरिकेसारख्या देशामध्ये आदिवासी समाज टोळ्याटोळ्यांनी राहत होता, परंतु ब्रिटिशांनी त्यांना एका कवेमध्ये घेऊन टाकलं. खाली बघा, म्यानमार, इंडोनेशिया, ब्रुनई, थायलंड, इंडोनेशिया, व्हिएतनाम यासारखे देश राजराजेश्वराच्या नेतृत्वाखाली अखंड हिंदू संस्कृतीला प्राधान्य देत होते, परंतु आजच्या काळामध्ये त्या राजदेशांमध्ये हिंदू नावाला सुद्धा उरलेला नाही. त्यामुळे मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की पारधी येतोय, येणाऱ्या पारध्याच्या जाळ्यात पक्षी आता अडकलेले आहे, तेव्हा जाळ्या सकट उडायचं की पक्ष्यांनी आकार आपला बघून जाळ्यातून सटकून जायचं, याचा विचार तुम्ही नक्कीच करा. येत्या काळामध्ये हिंदू मात्र धोक्यात आहे हे लक्षात घ्या.